अहमदनगर महानगरपालिकेतील अधिकारी पदाधिकारी यांचा मनमाणी कारभार चवाट्यावर आला असून महानगरपालिकेच्या या अधिकारी पदाधिकाऱ्यांवर मनपा आयुक्तांचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर आयुक्तांचा वचक आहे की नाही मनपा अधिकारी पदाधिकारी यांना कोणाचा धाक राहिला नाही का अधिकारी पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चवाट्यावर आणि नगरकर मात्र वाऱ्यावर अधिकारी पदाधिकारी यांच्या धुसफूस मग नगरकरांच्या समस्यांची कोण करणार विचारपूस अहमदनगर महानगरपालिकेच्या कार्यालयात शहरातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त येतात खरे पण त्यांना रिकाम्या हाती परत जावं लागतंय कारण या नागरिकांची विविध कामे करणारे महानगरपालिकेतील अधिकारी पदाधिकारी हेच या कार्यालयातून गायब असतात मग नागरिकांची कामे करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय येथील अधिकारी पदाधिकारी यांचा सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे मात्र बेजबाबदार अधिकारी पदाधिकारी यांच्यामुळे नगरचे नागरिक वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मनपा अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांना कोणाचा धाक राहिला नाही का असा प्रश्नही उपस्थित होतोय त्यातच मनपाचे अधिकारी पदाधिकारी यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा देखील नगरमध्ये दबक्या आवाजात सुरू असल्याने नगरकरांच्या समस्यांची कोण करणार विचारपूस असा प्रश्न नगरकरांना पडलाय त्यातच महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांना काही सूचना करणं त्यांच्याकडून नागरिकांची काम करून घेणं ही महत्त्वाची जबाबदारी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर यांची असते मात्र हम करेसो कायदा अशी मनस्थिती असलेल्या महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर मनपा आयुक्तांचा वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय मनपा अधिकारी पदाधिकारी यांना नागरिकांचे नाही काही देणे घेणे त्यांचे मनपात चालू आहे कधीही येणे जाणे अशी स्थिती पाहायला मिळते मनपात अशी स्थिती असल्या कारणानेच नागरिकांची अनेक कामं खोळंबली आहेत याचा मात्र कोणीही विचार करत नाहीये आणि विशेष म्हणजे अशा अधिकारी यांच्यावर मनपा आयुक्तांचा वचक असणं गरजेचं असून मनपा आयुक्तच याबाबत गंभीर नसल्याने अधिकारी पदाधिकारी यांना त्यांच्या कामाची स्वतःची जबाबदारी याच गांभीर्य राहिलं नसल्याचं पाहायला मिळत महापालिकेत विविध विभाग कार्यान्वित असून त्या माध्यमातून नागरिकांची विविध कामे केली जातात मात्र सद्यस्थितीत या विभागातील अधिकारी येथे हजर राहत नसल्याने नागरिकांची नगरकरांची विविध कामे कशी मार्गी लागतील असा प्रश्न उपस्थित होतोय महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या देखरेखीखाली त्यांच्या नियंत्रणात अधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे मात्र मनपात कार्यालयात तसे होताना कुठेच दिसत नाहीये शासन आणि मनपाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहे कामांना परंतु केवळ अधिकारी हजर राहत नसल्याने ही कामं प्रलंबित राहत आहेत तसेच दुसरीकडे ठेकेदारांना देखील अनेक कामे घेऊन ठेवली आहेत मात्र ती देखील आहे ठेकेदारावर देखील अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचं दिसून येत आहे पावसाळा सुरू झाला असून या काळात रस्त्याची कामे करता येत नाही त्यामुळे आता पुन्हा नगरकरांना खड्ड्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय तरी प्रशासन या गोष्टीकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरत आहे रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर